बेळगावमध्ये 4 तारखेला हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे. त्या अधिवेशनासाठी पूर्ण कर्नाटक राज्यातनं 30 जिल्ह्यातनं आमचं जे काही रहित संघटना चुन्नाप्पा पुजारी राज्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली 7 तारखेला आम्ही सुवर्णसौधला घेराव घालायचं प्लॅन केलेलं आहे. का प्लॅन केलेलं आहे तर आमचं मागणी अशी आहे की 5,500 एका टनाला शेतकऱ्याला दर मिळाला पाहिजे, कारखान्यांनी 3,500 द्यायला पाहिजे, 2,000 सरकार द्यायला पाहिजे. ही बरेच वर्षापासून आमची मागणी आहे. मात्र कारखानदार काय करतात, फक्त वर्षाला एफआरपीच्या नावाखाली 50-100 रुपये वाढवतात. ते आम्हाला मान्य नाही. कारण आता आमचं जर विचार केला तर मागची मजुरी, लागवडीचं दर वाढलेलं आहे, पेट्रोलचं दर वाढलेलं आहे, डिझेलचं दर वाढलेलं आहे, ट्रॅक्टर भाडं वाढलेलं आहे, भांडग बऱ्याच सगळं शेतीचं वाढलेलं आहे. मात्र हे ऊस कारखानदार सगळं जण एकत्र येतात आणि आमच्या शेतकऱ्यांना कधी हे दर देत नाहीत. म्हणून आम्ही याच्या हिवाळी अधिवेशनला 7 तारखेला सरकारनं 2,000 ते 3,500 रुपये कारखानदारांनी द्यावा अशा पद्धतीचा मोठा आंदोलन करणार आहे. बेळगाव जिल्हा नुकसान म्हणून डिक्लेअर केलेला आहे, मात्र कुठल्याही शेतकऱ्याच्या नावावर 100 रुपये सुद्धा जमा झालेले नाही. दुसरा विषय असा, 19 पासून जे पुरात असेल, पावसात असेल, शेतकरी आमचं पिकाचं, ऊसाचं, घरांचं नुकसान झालेलं आहे, त्याचा निपक्षपाती सर्वे करावा म्हणून आम्ही वेळोवेळी तहसीलदार पासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत निवेदन दिलेलं आहे, रास्तावर आरोप केलेला आहे, त्याचं पण त्या शेतकऱ्याला मिळालं नाही. आमचं मागणं असं आहे की भाजीपाला असेल, माळवा असेल, याचं नुकसान झालेलं आहे. लाईट आम्हाला 6 तास आता उघडील, आम्ही आंदोलन केलं, 2 तास लाईट होती, आता कुठे तर 6 तास द्यायला, आमची 12 तासाची मागणी आहे. शेतकऱ्याला पाण्यासाठी मोटरची लाईट 12 तास मिळायला पाहिजे. आणि दुसरी मागणी अशी आहे की सगळ्यांना पेन्शन लावा आहे, मात्र आमच्या शेतकऱ्याला 60 वर्ष झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला 5,000 रुपये पेन्शन मिळावं आणि सरकारनं द्यावं. कारण इतर कुठं तर पैसा खर्च करण्यापेक्षा शेतकरी हा अन्नदाता म्हणता, जगाचा पोशिंदा म्हणता, मग सरकार कुठलं बी असू दे, भाजप असू दे, काँग्रेस असू दे, काय जनता दल किंवा केंद्र सरकार असू दे, कुठल्याही सरकारनं शेतकऱ्यांच्यासाठी कोणतीही योजना राबविलेली नाही. शेतकरी आत्महत्याकडे वळा लागलेला आहे. त्याचं कारण असं आहे की शेतकरी कर्जाच्या ठरवल्यात गेलेला आहे. म्हणून आमची पहिल्या प्रश्न मागणी आहे की शेतकऱ्याचा उतारा कोरा पहिला झाला पाहिजे, शेतकऱ्याची कर्ज माफी झाली पाहिजे. नुसती 50,000 रुपये नाही, उतारा ज्या दिवशी शेतकऱ्याचा कोरा होईल त्या दिवशी शेतकऱ्याला कोणाच्याही दारात भीक मागावं जावं लागणार नाही. म्हणून ह्या सरकारला आमचं सांगणं असं आहे की 7 तारखेला त्यांनी आम्ही 4 तारखेला त्यांना परत एकदा जागा करणार आहे, त्यांचं स्वागत करणार आहे. बरेच वेळा आता निवेदन दिलेलं आहे आणि 7 तारखेपर्यंत जर आमचा निर्णय नाही झाला तर आम्ही सरकारचं आम्ही अधिवेशन बंद पाडण्यासाठी आम्ही इथं सर्वजण प्रत्येक तालुका वाईज आमचं लोकांना शेतकऱ्यांना जागा करायचं काम चालू. कुठून मोर्चा आहे तुमचा? मोर्चा आमचा बेळगावच्या किशोर चंद्रमा सर्कलला आम्ही सगळे शेतकरी एकत्र होणार आणि तिथून चालत जाणार आणि त्या वेदिकेवर आम्ही थांबणार आणि तिथून पूर्ण आमची सुवर्ण सुवर्ण सौधर.